ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार घटनेच्या दिवशी जोगतिनीची आता सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे सुभेदारांच्या घरामध्ये दरवर्षी येणारी ही ती जोगतीन आहे जी नऊ दिवस सुभेदारांच्या घरी राहते आणि सुभेदारांना आशीर्वाद आणि प्रसाद सुद्धा देते आता येण्यामुळे मालिकेला वेगळंच वळण लागणार आहे आणि भूतकाळ आता सुभेदारांसमोर परत एकदा उलगडला जाणार आहे आता जोगतीन फक्त प्रियाच्या खोट्या नाटकाचा पर्दाफाशच नाही तर अर्जुन सायलीच्या खोट्या नाटकात आणि वीस वर्षापूर्वी जे काही घडलं असणार आहे त्या गोष्टींचा एका रहस्यमय पद्धतीने तोंडून सुभेदारांसमोर उलगडा होणार आहे आता ही जोक्तीनं देवीमाईच्या रूपामध्ये सुभेदारांच्या घरामध्ये येणार आहे आणि वीस वर्षापूर्वीचा भूतकाळ उलगडत प्रियाच्या खोट्या नाटकाचा पर्दाफाश करत अखेर सायलीला न्याय मिळवून देण्याचं काम या जुक्तीन कडूनच होणार आहे इकडे सकाळी लवकर उठून सायलीने घटस्थापना करण्याची सर्व काही तयारी केलेली असते सायलीने जरी काही आनंदाच्या पण सायली मन अस्वस्थच सायली मनातल्या मनात विचार करायला लागलेली असते की मला असं अस्वस्थ का वाटतय आपल्या हातून कोणतीही चूक झालेली नाही किंवा आपल्या हातून चुकीचं काही घडत आहे का सायली आता विचार करत असते की कालच अर्जुन सरांनी माझ्यासोबत परत एकदा खोटच लग्न केलं सायली विचार करते की अर्जुन सरांचा यामागचा उद्देश मला अजून तरी काही माहिती नाही परंतु सर असे का वागले असतील सरांनी सर्वांसमोर माझ्यासोबत लग्न परत एकदा का केलं असते इतक्यातच कल्पना सायलीला आवाज देते आणि सायलीला म्हणते आपली घटस्थापना तर पूर्ण झालेली आहे आपण घट घातले आहेत आता चल बरं पटकन तू जोक्तिनीचा आशीर्वाद घे इकडे नाटकी प्रिया मात्र उगाच सर्वांच्या पुढे पुढे करायला लागलेले असते तशी ती जुक्तिनीच्या समोर पुढे पुढे करायला लागलेले असते परंतु प्रियाला माहितीच नसतं की जोगतिनेच आता तिच्या खोट्या नाटकाचा पडदा सर्वांसमोर करणार असते तर कल्पना आता सायलीची जोक्तीनीसोबत ओळख करून देते ती म्हणते की ही माझी मोठी सून आहे म्हणजे अर्जुनची बायको इतक्यातच कल्पन... कल्पना कल्पना बोलत असतानाच पूर्णाजी जोगतिनीला म्हणते ही बघ ही माझ्या प्रतिमाची मुलगी जी वीस वर्षापूर्वी हरवली होती एका ॲक्सिडेंटनंतर नंतर ती आता आम्हाला भेटली आहे ही पण ही तू पण हिला भरभरून आशीर्वाद दे जो तीन तन्वी म्हणजे खोट्या प्रिया आणि सायलीला सुद्धा पाहते आणि तिच्या तोंडून एकच वाक्य असं बाहेर पडतं की ज्यामुळे सर्वांना धक्का बसतो ती म्हणते इथेच काहीतरी गोम आहे तेव्हा अर्जुनला सुद्धा धक्का बसलेला अर्जुन सुद्धा विचार करत असतो की नक्की जोक्तिनीला म्हणायचं काय आहे तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही जोगतिनीचा आशीर्वाद येतात घेतात तेव्हा जोगतीन सरळ सरळ त्या दोघांनाही म्हणते की मला नाही वाटत माझ्या आशीर्वादाचा तुम्हाला काही फायदा होणार आहे तेव्हा सायली जराशी तिथे गडबडते तेव्हा कल्पना जोगतिनीला म्हणते काय बोलताय तुम्ही हे तर दोघं नवरा बायको आहेत ना तेव्हा जोगतीन म्हणते मला नाही वाटत की यांचं नातं खूप दिवस टिकणार आहे खरं सांगायचं झालं तर माझा आशीर्वाद यांना काही गरज नाही यांचं खोटं लग्न आहे हे खोट लग्न असल्याचं फक्त एक लग्न केल्याचं फक्त नाटक करत आहेत हे सर्व काही जोक्तिनीच्या तोंडून पडलेल्या वाक्यामुळे अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो अर्जुन, अर्जुन मनातल्या मनात विचार करायला लागलेला असतो की आमचं हे सर्व काही गोष्टी या जोक्तिनीला कशा समजल्या असतील तेव्हा कल्पना आता जुक्तीनीला म्हणते तुम्ही असं कसं काय बोलताय खरं सांगायचं झालं तर थोड्या दिवसापूर्वी माझ्या सुनेवरती हल्ला झाला होता आणि माझा अर्जुन दिवसरात्र तिच्या उशाची बसून तिची काळजी घेत होता आणि त्या दोघांमध्ये कसलंही नातं नसल्याचं तू कसं काय बोलू शकतेस तेव्हा जुक्तीन सांगायला लागते ला की या दोघांमध्ये प्रेम तर आहे परंतु त्यांचं कसलंही नातं नाही त्यांचं नातं सात जन्माचं जरी जोडलं असलं तरी ते आत्ता फक्त एक लग्नाचं नाटक करत आहेत तेव्हा कल्पना म्हणते तुला माहिती तुम्हाला माहिती आहे का की अर्जुनने कालच सायली सोबत समर, चरल चरल ला ला परत एकदा लग्न केलं आहे आणि तेही तेही देव्या साक्षीने तेव्हा कल्पनाला कल्पना अर्जुनला त्यांच्या तोंडावरच सांगते तू जरी परत त्यांच्या समोर परत एकदा या मुलीसोबत लग्न जरी केलं असलं तरी तुझं मन तुला आतमधून खातं आहे अर्जुन विचार करत असतो की हे सर्व काही यांना कसं माहिती असेल तर कल्पना आता जोगतिनीला सांगते की तुम्ही हे सर्व काही विषय बाजूलाच राहू देत आणि कल्पना आता सायलीला परत एकदा जुक्तिनीच्या पाया पडायला सांगते आणि तिची ओटी भरायला सांगते सायली जोगतिनीची ओटी तर भरते परंतु त्याचवेळी वेळी कल् पूर्णाची आता ज्योति जोक्तिनीला म्हणायला लागते की ही माझी तन्वी माझी नात खरं तर हिचं लग्न अर्जुन सोबत होणार होतं परंतु ते जाऊ दे तू माझ्या नातीला सुद्धा भरभरून आशीर्वाद दे तेव्हा प्रिया मनातल्या मनात विचार करायला लागते या बाईला आता काय समजणार आहे उगाच काहीतरी बडबड करते ही तो अर्जुन सतत त्या सायलीच्या उश्या बसून असतो सतत तो सायलीला एक क्षणासाठी सुद्धा वेगळं सोडत नाही त्याचं प्रेम मी हॉस्पिटलमध्ये सायलीसाठी तो किसी कासा विश्वत झाला होता ते सर्व काही पाहिलं आहे आणि ही जोगतील काहीतरी विचित्र बडबडते म्हणते की अर्जुन आणि सायलीचं नाटक लग्नाचं ते दोघेही नाटक करत आहे हे नाटक खोटं आहे प्रिया जरा सीमानातून घाबरलेली सुद्धा असते कारण जोगतीन ज्या विचित्र नजरेने प्रियाला पाहत असते त्यामुळे प्रिया मनातले मनात म्हणते काही माहिती ह्या अशी लोक पैसे मिळवण्यासाठी आमच्यासारख्या लोकांची माहिती सुद्धा काढून घेतात कदाचित या बाईने माहिती सुद्धा काढून घेतली असेल आणि उगाचे येऊनही ते थापा मारते तेव्हा प्रिया म्हणते हो हो मी प्रतिमा आणि रविराज यांची मुलगी आहे आणि प्रति प्रिया आता जोक्तिनीचा नमस्कार करते त्यानंतर जोक्तीन आता पूर्ण आजीला म्हणायला लागते की तुम्ही सर्व लोक चुकताय जे तुमच्या जवळ आहे जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही ओळखत नाहीत परंतु तुमचा ज्यांच्यावर जास्त विश्वास आहे आणि तुम्ही ज्या लोकांवर जास्त विश्वास ठेवलाय खरं तर ती माणसं तुम्हाला लवकरच दगा फटका करते जे तुमचं नाहीच आहे त्यावरती तुम्ही विश्वास ठेवला आहे आता जोक्तिनीच्या या वाक्यावरती सर्वजण आश्चर्याने तिला आणि प्रियाला एकदा पाहायला लागतात तेव्हा पूर्णाजी म्हणते तू तन्वीच्या बाबतीत असं का बोलते अगो रविराजांनी आकाश पातळ एक करून स्वतःच जीवाचं रान करून कसलीही पर्वा न करता माझ्या तन्वीला माझ्या नातीला एवढं तिला शोधून आणला आहे आणि तू हिच्या बाबतीत असं का बोलत आहे तेव्हा कल्पना सुद्धा मनातल्या मनात घाबरायला लागलेली असते न नेमकं काय बोलायचं आहे आणि नेमकं काय सत्य सांगायचं आहे हे कोणालाच कळत नसतं आणि जोगतीन सर्व काही कोड्यामध्ये बोलत असते तेव्हा कल्पना जोगतिनीला म्हणते की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, ते, ते स्पष्टपणे सांगा तेव्हा म्हणते मला सर्व काही स्पष्ट दिसतंय परंतु मला असं तुम्हाला सरळ सरळ सत्य सांगण्याची सत्य उलगडून देण्याची मुभाच नाही मी जे काही तुम्हाला सांगितलं आहे त्या कोड्याचं उत्तर आता तुम्हाला शोधायचं आहे आणि याचा अर्थ काय लागतो आणि या घरामध्ये नेमकं काय चाललंय तुमच्या बाबतीत काय घडतंय हे सर्व काही मी आता सांगितलं आहे कोण चुकीचं वागतंय आणि कोण चुकीचं वागायला भाग पाडताय हे सर्व काही तुम्ही आता स्वतः शोधा तीन मानायला लागते पूर्णाजीला की घरच्या लक्ष्मीला घरामध्ये मान मिळत नाही मग या घरावरती देवी प्रसन्न कशी होणार ती खर तर सायलीच्या बाबतीत बोलत असते पूर्णाजी सतत सायलीला टोमने मारून तिचा अपमान करत असते तिचे हवाहेल ना करत असते हे सर्व काही एका लक्ष्मी या सुबेदारांच्या घरात अपमानच होत असतो त्यावेळी पूर्णाजी कल्पना सर्वजण याकडे दुर्लक्ष करतात परंतु कल्पनाच्या बाबतीत कल्पनाच्या मनामध्ये ही जोगतिनीची गोष्ट तिच्या मनामधून मा जातच नसते तर इकडे प्रिया आणि सायली दोघीही तिथे आता जुक्तीनीला नमस्कार करत असतात परत एकदा जुक्तीन सर्वांना म्हणायला लागते की दिशा बोल होते या घरात सगळं काही चुकीचं घडतं जुक्तीन आता सायलीच्या डोक्यावरती हात ठेवते आणि तिला आशीर्वाद देत म्हणते की तुझा भूतकाळ आता तुलाच उलगडायचा आहे देवयाई तुझ्या पाठीची आहे लवकरच तुझं सत्य तू शोधून काढ आशीर्वाद देऊन असून निघून जाते तर सायलीला देवयाईने दिलेल्या या संकेताचा उपयोग करून सायली स्वतःच ती खरी तन्वी असल्याचं सत्य आता सुभेदारांसमोर कसं उलगडणार आणि जोगतिनीने दिलेल्या संकेतानुसार आता त्या संकेताचा अर्थ सुभेदार परिवार काय घेणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत